मालेगाव इलेक्ट्रॉनिक्स नानावटी 1952 पासून सर्व प्रकारची घरगुती उपकरणे आटा चक्की एलईडी लॅपटॉप मोबाईल मिळवण्याचे एक विश्वसनीय ठिकाण मुख्य पोस्ट ऑफिस जवळ वसंतवाडी पांजरापोळ जवळ मालेगाव। मालेगाव महानगरपालिका व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमानाने टीका लसीकरण व कोविड 19 च्या जनजागृतीसाठी मुस्कान वॅनचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले। ही मुस्कान वॅन लसीकरण मोहिमेबाबत शहरातील उदासीन असलेल्या भागामध्ये जाऊन घोषणेद्वारे व प्रत्यक्ष त्यांना समजवून त्या लोकांचे मन वळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। या उद्घाटनाच्या वेळी मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्य अधिकारी डॉक्टर सपना ठाकरे दुर्कुळकर साहेब, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रय काथेपुरे आदि सर्व कर्मचारी वो नागरिक तिथे उपस्थित हो। बात तो टीका लगवाया है ना, एक बार तो रोटी भी खाई थी, तो क्या अब छोड़ देगी? नहीं, वो मैं अगर मुन्नी को जानलेवा बीमारियाँ जैसे खसरा, निमोनिया, गलघोटू और रुबेला से बचाना है तो उसे आशा दीदी और ANM बहन जी के बताए सभी टीके सही समय से लगवाना बहुत जरूरी है। सच कहती हूँ दीदी, मैं अपनी मुन्नी की जान को कोई खतरा होने नहीं दूंगी। मैं अभी छुट्टी लेती हूँ और मुन्नी का टीकाकरण कराने जाती हूँ। जो रोग टीकों से बचाए जा सकते हैं उन रोगों से सुरक्षा हर शिशु का अधिकार है। अपने मुन्ने मुन्नी का टीकाकरण सही समय से। मैडम, काय नेमके नियोजन आहे? आज मालेगाव महापालिकेतर्फे आणि युनिसेफच्या कोऑर्डिनेशनने, मतलब मालेगाव महापालिके अंतर्गत जे आपले हाय रिस्क एरिया आहे त्यासाठी अनाउन्समेंट युनिसेफकडून होणार आहे। लसीकरणाविषयी त्यांना अवेअरनेस, तसंच कोविडसाठी अवेअरनेस, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आज आपल्याकडे मुस्कान व्हॅन म्हणून आज ओपनिंग केलं आहे। आपण त्या व्हॅनद्वारे आपण सगळ्या जनतेला आवाहन करणार आहोत की लसीकरण करणं किती गरजेचं असतं। जे आपलं जन्माला आलेल्या बाळापासून तर 5 वर्षाच्या बाळापर्यंत जे वय 1.5 महिन्याला जन्मताच BCG द्यायचं असतं, त्याच्यानंतर 1.5 महिन्याला पेंटाचं व्हॅक्सिन द्यायचं असतं, 2.5 महिन्याला, 3.5 महिन्याला, त्याच्यानंतर 9 महिन्याला, त्याच्यानंतर 1.5 वर्षाला हे जे व्हॅक्सिनेशन आहे हे करणं किती गरजेचं आहे आणि त्याच्यापासून कोणत्या कोणत्या आजाराचं आपण संरक्षण करू शकतो हे ते ह्या अनाउन्समेंटद्वारे आपण त्यांना जनजागृती करणार आहोत। आणि याच्यासाठी आपल्याला मदत जे करत आहे ते युनिसेफ करत आहे। मालेगाव महापालिका एरियामध्ये ऑलरेडी लसीकरणासाठी स्पेशल RI हा एक प्रोग्राम ऑलरेडी चालू आहे स्टेट गव्हर्नमेंटकडून, कारण मालेगावचं जे लसीकरणाचं प्रमाण आहे ते 1% आहे आणि त्याच्यामुळे हे मालेगावसाठी वेळोवेळी ह्या गोष्टी कराव्या लागतात। सेम तसंच युनिसेफ आपल्याला मदत करत आहे अनाउन्समेंटद्वारे आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी। त्यांनी आज महापालिकेतर्फे कापडणी साहेब, दुर्गुळकर साहेब, प्रसाद साहेब, आपले उपायुक्त साहेब सगळ्यांजण आले आणि त्यांनी ओपनिंग केलं आहे आणि इथून पुढे आता ही वॅन जाणार आहे एरियामध्ये आणि लोकांमध्ये अवेअर करणार आहे। किती दिवस असणार आहे? साधारणतः 3 ते 5 दिवसाचा हा प्रोग्राम आहे। त्यामध्ये मालेगाव शहरातले काही जे हाय रिस्क एरिया आहेत जे युनिसेफने अडॉप्ट केलेले आहेत त्या एरियामध्ये जाऊन हे लोक अनाउन्समेंट करणार आहेत। ओके, थँक्यू। सबिहानू। हां मॅडम, आपका शुभ नाम? सबिहानू, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर AIH युनिसेफ से। बोलिए मैडम, क्या आपका प्रोग्राम है? ये मुस्कान एक्सप्रेस इसलिए कर रहे हैं कि लोगों में अवेयरनेस हो टीके को लेकर। इसमें हम हैंड वॉशिंग का भी प्रोग्राम करने वाले हैं, जैसे कि अभी ग्लोबल हैंड वॉशिंग डे है 15 तारीख को, तो उस चीज़ पे जगह जगह अगर बच्चों को हम या तो बड़े लोगों को हैंड वॉश पे से कुछ सिखा सकते हैं, जैसे हैंड वॉश कैसे करना है 20 सेकंड तक, वो प्रोग्राम होंगे। कोरोना को लेके अवेयरनेस के लिए अनाउंसमेंट है और लोडोर एरियाज़ को कैसे हम कम कर सकते हैं, कन्वर्ट कर सकते हैं बच्चों को, उसी विषय पर काम करना है। मेन बोले तो बच्चों के लिए आपकी एक खास वही प्रोग्राम है ना? हाँ, ये इम्यूनाइजेशन को लेके है खास। हाँ, तो कैसा आपका क्या नियोजन है इसमें, कैसे करोगे आप इसको? अनाउंसमेंट के थ्रू लोगों में जागरूकता पैदा कर सकते हैं। अच्छा, मतलब इस रिक्शा के जरिए आप अनाउंसमेंट करोगे और लोगों को जागरूक करोगे। हाँ। अच्छा, अगर कुछ ऐसे बच्चे सामने आए तो तुरंत आप उनको लसीकरण के लिए कोई सुविधा है अपने पास में? हाँ, वो सेशन के टाइम ही कर रहे हैं ताकि तुरंत बच्चे लोगों को अगर समझ में आती है ये चीज़ माओ को तो वो ले जाके लसीकरण कर सकते हैं। ठीक है, बहुत बहुत शुक्रिया आपका, धन्यवाद। इंडियन ट्रेंड्स कंप्लीट फॅमिली फुटवेअर, गगनगिरी कॉम्प्लेक्स, एकात्मता चौक, कॅम्प रोड, मालेगाव।
याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.